आपण कुठे बाहेर गेलेलो असलो की आपल्याला सर्वात आधी आपल्या घराची ओढ लागते. घर ते घर असते. आपल्या घरात जितके उत्साही, सुरक्षित आणि आरामदायक वाटते तितके इतर कोठेही वाटत नाही. म्हणूनच एक छोटेसे टुंगदार का असेना, परंतु प्रत्येकाला घर असावेच. आपण मोठमोठी घरे बांधतो, फ्लॅट घेतो, परंतु जर काही कारणास्तव त्यात वास्तुदोष निर्माण झाला तर त्याच घरात नकारात्मक ऊर्जा जाणवू लागते. घरात भांडण दंटे, वादविवाद होऊ लागतात. वरचेवर सतत कोणी ना कोणी आजारी पडते. घरात पैशाला पैसा लागत नाही. घरात अशांतता निर्माण होते. मग आपल्याला वाटते की सगळे काही ठीक असूनही घरात असे वातावरण का? सगळे व्यवस्थित चालत असताना अचानक असे का? तर याचे खरे कारण म्हणजे आपल्या घरातील वास्तुदोष. म्हणून घराचे बांधकाम करताना दिशांचा विचार जरूर करावा. तसेच घरातील काही चुकीची मांडणी, आपल्या चुकीच्या सवयी यामुळेही घरात वास्तुदोष निर्माण होतो. आपल्या घरातही असे काही वास्तुदोष असतील तर काही छोटे छोटे उपाय करून आपण त्या वास्तुदोषांचे निवारण करू शकतो. चला तर जाणून घेऊयात घरातील वास्तुदोष निवारण्यासाठी आपण कोणकोणते उपाय करू शकतो ते. घरात दररोज धूप लावावा आणि त्यामध्ये हवन साहित्य, कापूर आणि शुद्ध तूप टाकून आपल्या इष्टदेवांच्या मंत्राचा जप करावा आणि त्या हवनाचा धूर संपूर्ण घरात फिरवावा. यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सकारात्मक ऊर्जा येईल. घरात फरशी पुसताना फरशी पुसण्याच्या पाण्यात मुठभर समुद्री मीठ टाकावे आणि त्या पाण्याने फरशी पुसावी. या उपायामुळे आपल्या घरातील रोगराई पसरवणारे जीवजंतू, कीटक नष्ट होतात. तसेच नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घराच्या भिंतींवर सुंदर हिरवीगार व मनाला प्रसन्न करणारी चित्रे लावावीत. यामुळे घरातील प्रमुख सदस्यांना मानसिक शांतता मिळते. घरातील जाळे जळमटे वेळच्या वेळी साफ करावेत. घरात जर जाळे जळमटे लागलेले असेल तर आपण जाळ्यात अडकतो, म्हणजेच आपल्या प्रत्येक कामात काही ना काही अडचणी येतात. घरात जाळे असल्यास राहू ग्रहाचा त्रास होतो, आपल्या समस्या वाढतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. दररोज सकाळी उठल्यानंतर स्नानादी कर्मातून निवृत्त होऊन गायत्री मंत्राचा जप करावा. जर आपल्याला या मंत्राचा जप करणे शक्य नसेल तर मंत्राचे मशीन आणून ते घरात लावावे व सतत घरात मंत्र चालू ठेवावेत आणि हा आवाज सकाळी सकाळी संपूर्ण घरात कान्याकोपऱ्यात जाईल इतपत असावा. त्याशिवाय कुटुंबातील सर्व सदस्यांनी संध्याकाळी एकत्र बसून गायत्री मंत्राची उपासना करावी. घरातील देवघर हे नेहमी घराच्या उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य कोणातच असावे आणि येथेच बसून जपजाप्य, ध्यानधारणा, वाचन, चिंतन आणि मनन करावे. जर ईशान्य दिशेत देवघर ठेवणे शक्य नसेल तर निदान जपजाप्य, पोथी वाचन, ध्यान इत्यादी करताना तरी ईशान्य दिशेलाच बसावे. देवघरात कधीही एकाच देवांच्या एकापेक्षा अधिक मूर्त्या किंवा फोटो असू नयेत. यामुळे घरात भांडण तंटे व मतभेद होतात. तसेच देवी देवतांचे मुख समोरासमोर येईल अशा प्रकारेही देवी देवतांची मांडणी करू नये. देवी देवतांचे फोटो घराच्या कोपऱ्यात लावू नयेत. यामुळे आपण कोर्ट कचेरीच्या फेऱ्यात अडकू शकतो. देवी देवतांचे फोटो समोरासमोर असणे हा सर्वात मोठा वास्तुदोष मानला जातो. त्याशिवाय देवघरात नित्यनियमाने शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि 3 वेळा शंख फुंकावा. यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होते. घराच्या कोणत्याही कोपऱ्यात ओलसरपणा राहणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच रात्री घरात संपूर्ण अंधार करूनही झोपू नये. संध्याकाळच्या वेळी किमान 15 मिनिटे तरी घरातील प्रत्येक खोलीत, बाहेर व आत, गॅलरीत सगळीकडे लाईट लावून घर प्रकाशित करावे. घरातील विजेची उपकरणे, TV, कॉम्प्युटर, मुख्य मीटर हे सर्व अग्नेय दिशेला असावेत. यामुळे आर्थिक फायदा होतो. जर आपल्या घराचा मुख्य दरवाजा दक्षिणेकडे उघडत असेल तर तो कुटुंबातील सदस्यांसाठी खूप मोठा दुखी ठरू शकतो. अशा वेळी मुख्य दारावर श्वेतार्क गणपती ठेवावा.
तसेच घरातील मुख्य व्यक्तींनी गळ्यात सातमुखी रुद्राक्षाची माळ धारण करावी. दररोज घरातील ज्येष्ठ व वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करावा. यामुळे त्यांच्या आशीर्वादामुळे आपली कार्ये सहज होतात. प्रत्येक कार्यात यश मिळते. घरातील वास्तुदोषही दूर होतो. देवघरातील भिंतींना पांढरा, फिकट पिवळा आणि हलका निळा रंग द्यावा. दररोज सकाळी एक तांब्या शुद्ध पाणी घेऊन त्यात चिमूटभर हळद मिसळावी आणि ते पाणी विड्याच्या पानाने संपूर्ण घरात शिंपडावे. घरात कधीही कचरा जमा होऊ देऊ नये. घर नेहमी स्वच्छ व नीटनेटके असावे. घरात कधीही तुटलेले फुटलेले फर्निचर, रद्दी, दांड्या तुटलेले कप, चिरा पडलेली व फुटलेली भांडी, तडा गेलेला आरसा, बंद पडलेली विजेची उपकरणे इत्यादी काहीही ठेवू नये. यामुळे घरात ताणतणाव वाढतो. तुटलेल्या चपला, फाटलेले व खराब झालेले स्वॅक्स, तुटलेली छत्री इत्यादी वस्तू शक्यतो लवकरात लवकर घराबाहेर काढाव्यात. अशा वस्तू घरात ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढते व आपल्या समस्यांमध्ये वाढ होते. देवघरात आपण जी फुले, पाने, हार भगवंतांना अर्पण करतो ते दुसऱ्या दिवशी लगेच काढून नदीमध्ये किंवा एखाद्या झाडाखाली विसर्जित करावे. काही व्यक्तींना हे सर्व निर्माल्य जमा करून एकत्रित करून नदीत टाकण्याची सवय असते, परंतु यामुळे घरात खूप नकारात्मक ऊर्जा पसरते. घरातील ईशान्य दिशा नेहमी स्वच्छ ठेवावी. तेथे कधीही घाण कचरा जमा होऊ देऊ नये. तसेच कोणतेही जड सामान ईशान्य दिशेला ठेवू नये. आपल्या घराची प्रगती व्हावी यासाठी घराच्या अंगणात दोन्ही बाजूंना अशोकाची झाडे लावावी. अडगळीचे सामान पश्चिम दिशेला तर जड वस्तू घराच्या दक्षिण दिशेत ठेवाव्यात. घरात बंद पडलेले घड्याळही कधीही ठेवू नये. एकतर ते लगेचच दुरुस्त करावे किंवा टाकून द्यावे. त्याशिवाय घड्याळ नेहमी 2-5 मिनिटे पुढे असावे. मागे पडणारे घड्याळ आपल्या प्रगतीत अडथळे आणते. मित्रांनो, आता आपल्या लक्षात आलेच असेल की घरात वास्तुदोष कसा निर्माण होतो आणि त्या दोषापासून कशा प्रकारे सुटका मिळवावी ते. व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.